सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स वेळापत्रकाविषयी काही महत्वाच्या सूचना घेऊन आपल्याला या व्हिडिओमध्ये येत आहे आपल्याला प्रत्यक्षात ब्रिज कोर्स केव्हा घ्यायचा याविषयी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दे चर्चा देखील किल केली मात्र वेळापत्रकाविषयी खूप शिक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रम असल्याचं दिसून येत आहे यानुसार प्रत्यक्षामध्ये आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर बघूया मित्रांनो काय आहे प्रत्यक्षामध्ये सेतू अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात कोणताच बदल झालेला नाही हे सगळ्यात पहिला मुद्दा आहे मित्रांनो सेतू अभ्यासक्रमाचा जो वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही पूर्व चाचणी जी आहे शेतू अभ्यासक्रमाची ती विदर्भ वगळता सतरा अठरा सतरा आणि अठरा जून रोजी घेणं अपेक्षित होतं पूर्व चाचणी जी आहे ती विदर्भ वगळता सतरा आणि अठरा जून दोन हजार बावीस रोजी घेणे अपेक्षित होते मात्र मित्रांनो कालपासून व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमाच्या माध्यमातून पूर्व चाचणीचा कालावधी वाढवला आहे अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहे काही शिक्षकांनी मला स्वतः पेपरच्या बातम्या टाकलेल्या आहे की सर नाही पूर्व चाचणीचा कालावधी वाढलेला आहे मात्र मित्रांनो ते चुकीचं आहे ते कसं चुकीचं आहे तुम्हाला मी प्रूफसह दाखवणार आहे तर ते देखील आपण बघूया बघा मित्रांनो मला या शिक्षकांनी काही बातम्या टाकल्या शेतूपूर्व चाचण्यांचा कालावधी वाढविला आता पंचवीस जूनपर्यंत घेता येणार चाचणी प्रत्यक्षात थोडा संभ्रम झालेला आहे प्रत्यक्षात पूर्व चाचणीचा हा कालावधी नाही आहे पंचवीस जून जो कालावधी आहे तो पूर्व चाचणी घ्यायचा कालावधी नसून तो वेगळा कालावधी आहे तो कशाचा कालावधी आहे ते देखील आपण बघूया मित्रांनो बघा कशाचा कालावधी आहे तुम्हाला मी प्रत्यक्षात पत्र दाखवतो मित्रांनो की तो कालावधी कशाचा कालावधी आहे तर आपण ते बघूया हा कालावधी कशाचा आहे तर बघा हे पत्र म्हणजे आपल्या लक्षात येईल मित्रांनो की हा कशाचा कालावधी आहे हे पत्र पाहिल्यानंतर बघा सेतू अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांनी पूर्व चाचणी घेतल्याच्या नंतर मित्रांनो प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटकाला सतरा सहा दोन हजार बावीसच्या पत्रानुसार इथं पुनर्रचित सेतू अभ्यास सन दोन हजार बावीस तेवीसची परिणामकारकता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याबद्दल या पद्धतीचं प्रत्यक्षामध्ये इथं सर्वेक्षण आहे तर हे सर्वेक्षण कसं आहे कोणी आहे तर बघा मित्रांनो प्रत्यक्षात हे सर्वेक्षण इथं दिलेलं आहे की खाली दिलेल्या सर्वे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आपल्या अधिनिस्त वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता गटशिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित तज्ञ व विशेष शिक्षक यांनी हे आहे आणि मित्रांनो याचा जो कालावधी आहे म्हणजे पर्यावेक्षी यंत्रणेच्या घटकांनी काही मोजक्या विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची त्या चाचणीचा कालावधी आहे वीस जून ते पंचवीस जून प्रत्यक्षात शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची जी पूर्व चाचणी घ्यायची ती सतरा आणि अठरा तारखेलाच घेणं अपेक्षित होती जूनच्या आणि विदर्भामध्ये जी आहे विदर्भातल्या पर्यवेक्षी यंत्रणेंनी अधिकाऱ्यांनी जी शा हे विद्यार्थी करायचे ते अठ्ठावीस जून ते चार जुलै या कालावधीमध्ये आहे मित्रांनो आणि हे जे आहे ना हे प्रत्यक्षामध्ये जे करायचे आहेत हे एका पर्यावेक्षी यंत्रणेचे घटक म्हणजे केंद्रप्रमुख साधन व्यक्ती सहाय्यक समावेशित तज्ज्ञ आणि विशेष शिक्षक विशे यांनी दुसरी ते आठवीपर्यंत एका वर्गाचे सहा विद्यार्थी त्याच्यामध्ये तीन मुलं तीन मुली त्यातही खाजगी व्यवस्थापनाचे आणि जिल्हा परिषद यांचे प्रत्यक्षात किंवा नपा यांचे प्रत्यक्षामध्ये पन्नास पन्नास टक्के असे ह्या पर्यवेक्षी यंत्रणेना करायचे आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये शिक्षकांनी पूर्व चाचणी जी घ्यायची होती ती अठरा तारखेच्या आतच घ्यायची होती सेतू अभ्यासक्रमची पूर्व चाचणीला कोणतीही वेळ वाढवून देण्यात आलेली नाही कालावधी वाढवून देण्यात आलेला नाही हा पर्यावेक्ष यंत्रणेच्या घटकांनी प्रत्यक्षात जी चाचणी घ्यायची त्या चाचणीची वेळ आहे मित्रांनो आणि हे बघा या, या चाचणीवर क्लिक केल्यानंतर पर्यवेक्षक यंत्रणेनं जे चाचणी घ्यायची ती चाचणी प्रत्यक्षात तुम्हाला इथं दिसणार आहे मित्रांनो ती चाचणी प्रत्यक्षामध्ये इथं ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस ती चाचणी आपल्याला लक्षात येईल की पर्यावेक्ष यंत्रणेनं घ्यायची चाचणी आहे त्याच्यामुळे यात कोणताही वेळेत बदल झालेला नाही आपण ह्या वेळेतच बघा स सर्वेक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी घ्यायची आणि मग त्याच्यात जिल्ह्यांनी उडायचा आहे विद्यार्थ्याचं नाव तालुका वगैरे अशा पद्धतीनं तर हे चुकीचं आहे आपण वेळेतच आपली चाचणी घेतली असेल विद्यार्थ्याची ती वेळेतच चाचणी घ्या हे जे वेळापत्रक आहे पूर्व चाचणी प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सतरा आणि अठरा जूनला विदर्भ वगळताना विदर्भामध्ये एक ते दोन जुलैला आणि तीस दिवसाचा जो शेतू अभ्यासक्रम आहे तो वीस जून म्हणजे आजपासून ते तेवीस जुलैपर्यंत विदर्भ वगळता आणि विदर्भामध्ये चार जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत घ्यायचा आहे यात कोणताही बदल नाही या नियोजनामध्ये ह्याच नियोजनानुसार आपल्याला करायचं आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद